नमस्कार, मी आईसाहेब, म्हणजे तुम्ही आमच्या वाड्यावर आलात बापमानूस या सीटवर, आणि मी आईसाहेब बोलते. आज माझ्या मुलाचा म्हणजे सुनेचा पहिला पाडवा आहे. लग्न झाल्यानंतरचा पहिला पाडवा असतो तो आहे, आणि आमच्या घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आले होते, ते आता संपलेले आहेत. म्हणजे कारखान्याचा संप म्हणा किंवा पतपेढीमध्ये झालेला घोटाळा, तो आता सगळा संपलेला आहे. त्याच्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण आहे, आणि हे दोघं खूप खुश आहेत कारण त्यांचा पहिला पाडवा आहे. तर त्यांनाच विचारू आपण. बोला. पहिला पाडवा आहे गीताचा आणि सूर्याचा. आत्तापर्यंत बरेच प्रॉब्लेम झाले होते. कामगारांनी संप केला होता कारखान्यात, आणि पतपेढीवर पतपेढी बंद पडली होती. तर ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेत, आणि आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतो आहे आम्ही. झुंजारराव कुटुंब साजरं करतं आहे, आणि त्यात सूर्यगीताचा पहिला पाडवा आहे. आईसाहेबांचं खरं तर कौतुक आहे की या सगळ्यांमध्ये सुद्धा सूर्यगीताचं नवीन लग्न झालं आणि त्यांच्यासाठी सगळं हे पहिल्यांदा आहे. तर त्याची उत्सुकताही त्यांनी तेवढीच ठेवली, त्या साथ तेवढ्या साथही देत आहेत त्या दोघांना. तर सूर्यगीताला कुठेही म्हणजे या सगळ्यापासून त्यांनी लांब ठेवलं नाही आहे. सगळं जे पहिलं असतं, ते पहिले सण असतात त्यापासून, तर हा समतोल त्यांनी खूप छान सांभाळला आहे. तर आम्ही दोघंही खूप एक्साइटेड आहोत पहिल्या पाडव्यासाठी. काय सगळं दोघी बोललेले आहेत, मजा येते. दिवाळीचा सण आहे आणि फायनली झुंजारराव कुटुंब दिवाळी सेलिब्रेट करताना तुम्हाला दिसणार आहे. आजपर्यंत अनेक जणांना झुंजारराव कुटुंबात काहीतरी वेगळं घडताना बघायचं होतं. सो फायनली दिवाळीचा सण आम्ही सेलिब्रेट करताना तुम्हाला दिसणार आहोत. बरेचसे सण आम्ही मिस केलेत आणि ते आम्हीसुद्धा पर्सनल आयुष्यात मिस केलेत. सेटवर आम्ही ते सेलिब्रेट करू शकलो नाही कारण कथानक वेगळीकडे चाललं होतं, त्यामुळे सणासुदीचं फार भान कोणाला नव्हतं. आता दादासाहेब नाही आहेत, दादासाहेबांना मिस करतो आहे. चंद्राभाऊ नाही आहे, राधा आमच्यात नाही आहे. सो ओवरऑल कुटुंबातले काही मेंबर्स मिसिंग आहेत. काही जे मेंबर्स आहेत ज्यांना खुर्ची अजूनही हवी आहे, ज्यांना अजूनही या वाड्याचे दोन भाग झालेले बघायचे आहेत, त्यांच्या बाबतीत ह्या दिवाळीत काहीतरी विशेष फटाके फोडण्याचा आमचा प्लॅन आहे. सो प्लीज बघायला विसरू नका झी युवावरती बाप माणूस, सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:30 वाजता. आणि आईसाहेब या नात्याने मी सांगते की माझं कुटुंब मी दादासाहेब नसले तरी एकत्र बांधून ठेवायचा जो माझा प्रयत्न होता तो सफल झालेला आहे. काही कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं कुटुंब मी फुटू दिलेलं नाही. हा आमचा एक विजय म्हटला तरी चालेल. थँक्यू.